रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठावलेगढ़ की ओर से मौलाना आजाद रिसर्च सेंटर में एक मराठवाड़ा बैठक का आयोजन किया गया था। इसमें पूरे मराठवाड़ा जिले से पदाधिकारी उपस्थित थे। इस बैठक के अध्यक्ष स्थान पर महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम ये थे। अभी होने वाले महाराष्ट्र मंत्रिमंडल विस्तार मंत्रिमंडल में पार्टी की ओर से कार्याध्यक्ष बाबूराव कदम इनको मंत्री पद दिया जाए और अन्य मुद्दों को लेकर बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में मिलिंद शेल के डीएन दाभाड़े सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने मौलाना आजाद रिसर्च सेंटर येथे मराठवाडा विभागीय बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीमध्ये प्रमुख मागणी आमची अशी होती की या मंत्रिमंडळामध्ये होणाऱ्या बाबूराव कदम दादा महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे आणि गेल्या 10 वर्षापासून शेगावकर दादा गेल्यानंतर मराठवाड्यावर फार मोठा अन्याय होतोय। कोणाचेच काम होत नाही, कार्यकर्त्याचे काम होत नाही। कदम दादा झाले तर कमीत कमी कार्यकर्त्याला न्याय मिळेल, त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काही कमिट्या मिळतील आणि पक्षसुद्धा वाढीमध्ये फार मोठा मदत होईल। म्हणून मी या ठिकाणी सांगतो, आम्ही आठवले साहेबांना मागणी करणार आहोत की एकनाथ शिंदे साहेब आज दिनांक 7 जुलै 2022 रोजी औरंगाबाद येथे अब्दुल कलाम सेंटर मराठवाडा विभागीय बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने विशेष प्रस्ताव पास झालेले आहेत। त्या प्रस्तावापैकी एक प्रमुख प्रस्ताव म्हणजे मराठवाड्यातून महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माननीय बाबूरावजी कदम यांना होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात यावा। आमची युती रिपब्लिकन पक्षाची युती आठवले साहेबांची BJP सोबत असल्यामुळे गेल्या 5-10 वर्षापासून मराठवाड्याला एकही मंत्रीपद आणि कुठलीही कमिटी मिळाली नाही। तरी आम्ही आज सगळ्या मराठवाड्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, युवक पदाधिकारी, महिला आघाडी यांची सर्वस्त बैठक घेऊन अशी प्रस्ताव देण्यात आला की आठवले साहेबांना आम्ही लगेच लवकरच बाबूराव कदम यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करावे अशी मागणी करणार आहोत। मी जिल्हा कार्याध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, औरंगाबाद।